सातारा न्यूज आयोजित करीत आहेत ऑनलाइन वक्तृत्व आणि काव्य गायन स्पर्धा। या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आपले स्वातंत्र्य दिनानिमित्त थोर समाजसेवक, स्वातंत्र्य इतिहास तसेच सद्यस्थितीमधील स्वातंत्र्य आणि कोरोना या विषयावरती वक्तृत्व किंवा काव्य करून आम्हाला आपला व्हिडिओ व्हाट्सअप नंबरवर पाठवा। जिंकणाऱ्या स्पर्धकांना 15 ऑगस्ट दिवशी निकाल जाहीर करून आकर्षक बक्षिसे दिली जातील। अधिक माहितीसाठी संपर्क करा 96 0470 83 14 आणि 97 66 61 66। आमचा पत्ता आहे सातारा तालुका पोलीस स्टेशन समोर सातारा न्यूज सातारा। नमस्कार, माझे नाव प्रज्ञा शरद यादव, राज्य माझे महाराष्ट्र, जिल्हा माझा सातारा, राज्य माझे महाराष्ट्र, जिल्हा माझा सातारा, कर्मवीर भाऊराव पाटील शाळेची विद्यार्थिनी मी बोलते। पंधरूळ कोळे हे माझे गाव, प्रज्ञा शरद यादव माझे नाव। सर्व माझे अध्यापक, अध्यापिका, पालक वर्ग, विद्यार्थी भगिनींनो, मी आज तुम्हाला स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजच्या दिवशी तुटली होती बेडी गुलाबांची, आजच्या दिवशी तुटली होती बेडी गुलाबांची, आजच्या दिवशी उगवली होती पहाट स्वतंत्र्याची, आजच्या दिवशी उगवली होती पहाट स्वतंत्र्याची। आज स्वतंत्राचा सोनेरी दिवस खास, भारतीय स्वतंत्र सोनेरी दिवस खास, चला संकल्प करू हरवू कोरोनास, चला संकल्प करू हरवू कोरोनास। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, अनेक थोर, शिरीष कुमार, चंद्रशेखर या थोर वीरांनी स्वतंत्र्याचा सोनेरी दिवस उगवला आहे। जोड तुडे हे गुलामी के जिंजीरे, जोड तुडे हे गुलामी के जिंजीरे, आजादी हमने पाई है, आजादी हमने पाई, अस्वाद पंची है हम, खुशियों की घड़ी आज आई है, अस्वाद पंची है हम, खुशियों की घड़ी आज आई। आजचा दिवस आनंदाचा, उत्साहाचा, थोर वीरांच्या आठवणी जोपासण्याचा आहे। आज आपण पहिल्यांदाच कोरोनामुळे घरी आहोत, आपली शाळा बंद आहे, त्याप्रमाणे पारतंत्र्याचा अंधार दूर सारून स्वतंत्र्याचा सूर्य उगवणाऱ्या, त्याप्रमाणे कोरोना संपला की आपण पुन्हा नक्की एकत्र येऊ। जाता जाता मी एवढेच म्हणते की घरी राहा, सुरक्षित राहा, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करूया, कोरोनाला हरवूया, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करूया, कोरोनाला हरवूया। जय हिंद।